नमस्कार, स्वागत आहे तुमचं प्रतीक्षा डिलिशियस रेसिपी मध्ये। आज आपण बनवणार आहोत काळ्या चण्याची ग्रेव्ही भाजी। तर चला मग आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात। सर्वात आधी एक वाटी काळे चणे मी 5 ते 6 तास पाण्यामध्ये छान भिजवून घेतल्यात, ते आपण त्यामध्ये टाकूयात। त्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकूयात आणि 1 ते 1.5 ग्लास पाणी घालूयात आपण त्यामध्ये। व कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या काढून छान आपले काळे चणे शिजवून घेऊयात। चणे छान शिजले आहेत, आता आपण भाजी करायला सुरुवात करूयात। सर्वात आधी एका पॅन मध्ये मी 2 ते 3 चमचे तेल घेतले। तेल छान गरम झाले आहे, त्यामध्ये मी 1 टेबलस्पून मोहरी टाकणार आहे, तसेच 1 टेबलस्पून जिरं टाकणार आहे। जिरी मोहरी छान तडतडली की त्यामध्ये मी इथे 2 मीडियम साईजचे कांदे व 1 टोमॅटोची पेस्ट घेतली, ती त्यामध्ये टाकणार आहे। छान मिक्स करून घेणार आहे। कांदा व टोमॅटोची पेस्ट छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायची। कांदा व टोमॅटोची पेस्ट छान भाजून झाली आहे, साईडून तेल पण सुटले। त्यामध्ये मी 3 चमचे खोबरं, लसूण, जिरं याची पेस्ट टाकणार आहे, तसेच 1 चमचा धनिया पावडर, 1/2 चमचा चवीनुसार मीठ, 1 चमचाभर काळा मसाला आणि 1 चमचाभर काश्मीरी लाल तिखट टाकणार आहे त्यामध्ये। व छान मिक्स करून घ्यायचे। मसाला छान मिक्स करून झाला आहे, तो 5 मिनिट भाजून घ्यायचा। मसाला छान भाजला आहे, त्यामध्ये मी 2 चमचे टोमॅटो सॉस टाकणार आहे। व छान मिक्स करून घेणार आहे। मसाला व्यवस्थित मिक्स करून झाला आहे, आता आपण त्यामध्ये आपण शिजवलेले काळे चणे टाकणार आहोत। व व्यवस्थित छान मिक्स करून घेणार आहोत। मसाला व चणे छान व्यवस्थित मिक्स करून झाले आहेत, आता आपण याला 5 ते 10 मिनिट छान उकळी काढून घेऊयात। 5 ते 10 मिनिट झाली आहेत, भाजी छान उकळी आहे, त्यामध्ये आपण कोथिंबीर टाकूयात। आता व छान मिक्स करून व आपली डिश सर्व करूयात। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून सांगा, त्याचबरोबर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन बटन प्रेस करा, जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। थँक्यू।